हे राज्य श्रींचं आहे, आमचं नव्हे. दप्तरीच्या कारभारात कुणाचाही मुलायजा बाळगण्याचं कारण नाही, अगदी आमचाही. या खतावणे आपल्याशी काय बोलतात नाना? दादासाहेबांच्या मोहिमेत प्राप्तीपेक्षा खर्च अधिक. हे मोगली शोक आपल्या राज्याला परवडणारे नव्हेत नाना. मग कुठल्या भोऱ्यात सापडून आपण स्वतःवरती सर्वनाशाची वेळ आणली? त्या भोऱ्याच्या खाणाखुणांच्या नोंदी करायला नकोत. चूक झाली श्रीमंत. नाही नाना, चूक अजून पुढेच आहे. हे इतर काय? तो मुतपाक खाण्याकरचा खर्च इतका. समस्त राज्याची भोजन व्यवस्था शनिवार वाड्यावरच्या मुतपाक खाण्याकडे केव्हापासून आली नाना? नाही म्हणजे दादासाहेबांची अनुष्ठान समाप्ती, सहस्र ब्राह्मण भोजन झालंच तर आणखी. समजलं. सर्व खर्चांचे सविस्तर तपशील आम्हाला उद्याच्या उद्या हवे आहेत. आमची दौलत आमच्या वीरांच्या पराक्रमावर टिकते की पूजा अनुष्ठानं आणि भोजनावळींच्या पुण्यावर टिकते याची तपासणी एकदा करायलाच हवी. व्रतवैकल्य पूजा अनुष्ठान आम्हीही करतो, पण आमचा देव असा दौलतीचा हिस्सा तोडून मागत नाही. श्रीमंत क्षमा असावी, आज पावे तो चूक झाली. उद्यापासून सगळ्या खर्चाची संपूर्ण तपशिलासह नोंद करीन. तुमच्याकडून तीच अपेक्षा आहे नाना. तुमची बुद्धिमत्ता जोखून तुमची या जागी नेमणूक केली ती त्यासाठीच. बर, पुणे ग्राम खतावणी बघू. श्रीमंत, आता काकड आरतीची वेळ होत आली, थोडी विश्रांती घ्यावी, सकाळी दरबारी काम आहेच. तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून विश्रांतीचा विचार तरी करता येतो, अन्यथा श्रींची इच्छा. बर, येतो आम्ही. पाठ बोली हो व्यताने. नाव काय तुझ? हिरा. लाखात असा हिरा मिळणार नाही. सरकार असू नका बायकांच्या बाबतीत. बायकांच्या बाबतीत हिरे पारखे म्हणतात या गुलाबाला. तुमची माहिती आहे आम्हाला गुलाबराव. कस 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 गाजवलं मला. मग काय काय येत तुला? काय येत नाही ते विचारा. सरकार असं गिरे भास पाकरो, असं गिरे भास पाकरो की हसताना होती सांडत्या. अहो अशी नसती, अशी नसती की काळजाचा ठेका चुकतो. सरकार माझं सगळं तुम्हीच बोलताय की गुलाबराव. अहो तुमची नेहमीचीच वाक्य ती. ए हिरा, अगं वर बघ नशीब तुझं थो म्हणून या दरबाराला तुझे पाय लागले. अगं नशीब जन्माला घेऊन यावं लागत. कस सरकार बर का हिरा? सरकाराचं मन एवढं मोठं आहे की हिऱ्याची किंमत हिऱ्यांनी मोजते. पण त्यांचं मन कसं राखायचं फुललेल्या गुलाबावानी? आणि त्यांची मर्जी कशी सांभाळायची? सरकार खुश झालं पाहिजे. बर का सरकार? असा कंडा तुम्ही बघितला नसेल. जशी काय कलिंगडाची फाक तुम्ही बिनभियाची, आपली निवड असल वानच जशी काय घडी न मोडलेल्या शालू सारखी. बरं बरं समजलं.
मग काय नाव म्हणालीस तुझं? हो हिरा. गुलाबराव, नाही एक गोष्ट माझ्या ध्यानातच येत नाहीये. सांगाल सर का? नाही, मगापासून मी प्रश्न विचारतोय तिला आणि उत्तर देतोयस तू. म्हणजे तिला बोलता वगैरे येत नाही का? काय मुखी बिकी आहे काय? सरकार एवढं कमी आहे बघा, फक्त तिला बोलता येत नाही. बर हा, फक्त तिला बोलता येत नाही, फक्त तिला बोलता येत नाही. गुलाबराव, माझ्याकडून सगळ्यात जास्तीचे पैसे घेऊन गेलास, हिला इथे घेऊन आलास आणि आता मला सांगतोय फक्त तिला बोलता येत नाही. सरकार हरामखोर, सांगायचं राहिलं, चुकलं माझ. काय चुकलं? चुकीला आमच्याकडे क्षमा नाही. आत्ताच्या आता बाहेर घेऊन चालायला ही मोकी बावली आमचं काय दिल भरवणार? गुलाब, सरकार सेवा तरी कशी काय करते ती बघा. गुलाब, गुलाब आवाज बरा दिसतोय पोरीचा. म्हण म्हण काय म्हणायचं ते मोठा ना तरी म्हण. ऐकू दे तरी मोक्याचं गाणं कसं असतं ते. हे म्हण म्हण म्हण. आता बाबा तुमचं आपलं काय तरी नसाज नसा दिंदी, त्यांच्या बिगार मी कसं काय गाणं म्हणणार? गुलाब, अरे चांगलं बोलते की कोणी सांगितलं मुख्य आहे म्हणून? मगाशी तूच नाही का म्हणलास? सरकार तुमची आवड निवड बघितली. हे येणे सरकार खुश आहे कर सुरुवात. जाने दे रोक न रे काना, जाने दे रोक न रे काना, जाने दे रोक न रे काना. नहीं मोहे ऐसे हटके, नहीं मोहे ऐसे हटके, बीच गली मन रामो हरे, रामो हरि, करी भूभृत, करी भूभृत, करी भूभृत, करी भूभृत, भानु कर्ता च चंद्रमा, भानु कर्ता च चंद्रमा, भानु कर्ता च चंद्रमा, भानु कर्ता च चंद्रमा. शास्त्री बुवा, तुम्ही दयावंत, राज्याचा राज्यकारभार करताय सा, पण दिवसा एवढा आमच्या पोटावर पाय येतोय, आमच्याकडे कुणी बी बघत नाही,
तुमचं बी आमच्याकडे लक्ष नाही. आम्ही कुणाच्या तोंडाकडे पाहायचं शास्त्री भाऊ? बाई पण नेमकं काय झालंय ते सांगा, आम्ही कसं समजायचं? अशा समोर आणि सांगा बरं. तुम्हाला ती शास्त्री बुवा माहिती आहे की करती समोर ती पुरुष माणसं जर नाही तर आम्ही बाया माणसांनी काय करायचं बरं? शास्त्री बुवा आमची माणसं जबरदस्तीने धरून नेली आहेत की? तुमची माणसं उचलून नेली कोणी? त्या मेल्या सरकार वाड्यावरच्या मुकादमान. कशासाठी? भिकारीसाठी. तुमचं आता सरकार वाडा बांधतोय नव, शेत कामाला झुपलेली आमची माणसं बिगर मजुरी रामाय धरून नेले ते. म्हणजे वेट भिकारी. काम नसतं तवा आम्ही काय बोलतोय का? रात दिस राबते की शेतात रवानी. पण सरकारने आमचा बी येळ बखत वळकाय व्हावा. आमास ती बी पोरं बाळ हायती. वेट भिकारीला मनाई करणारा कायदाच करायला हवा. तशी वेळच येऊन ठेपली आहे. काय नाही शास्त्री बुवा, मग गरिबांसाठी कुणी मी काय करत नाही. आधी तर या लढाईत तरणी ताठी पोरं कापली गेली, राहिली ती बाया माणसं पोरं बाळ आणि म्हातारी कोतारी. तर तुम्हीच आमचा न्याव करा. बाई कधी नेली तुमची माणसं धरून? ती बघा ती अजून मी फटकारून देते शास्त्री बुवा, ती बघा. बाबा आपलीच माणसं अशी मारतात? बाई तुम्ही निश्चिंतपणे घरी जा, मी आता श्रीमंतांच्या वाड्यावर जातो. तुमच्यासाठी मला जे काही करता येईल ते मी करतो. लई उपकार तुमचं शास्त्री बुवा, लई उपकार तुमचा आमच्यावर. अरे क्षमा करा शास्त्री बुवा, ह्या पूजेच्या गडबडीत आमच्या अगदी धांदल उडते. श्रीमंतांचं पूजेकडे बरंच लक्ष दिसतंय. हो ना, श्रीमंतांवर कोणताही प्रसंग आला तरी नित्याची पूजा यथासांग घराखेरीत श्रीमंत कोणत्याही कामाला हात घालत नाही. ना ना, आज तरी श्रीमंतांची भेट होईल ना? व्हायला हरकत नाही, आपल्या आधीच गोपाळराव पटवर्धन आले, शिवाय इतरही मंडळी आहेतच. आपण खाशा सदरेत बसावं, चला. नाही म्हणजे शेळी जाते जीवानिशी, खाणारा म्हणतो वाटड. शास्त्रीबाई या शास्त्रीबाई. काय गोपाळराव, आज आपण परत जाणार ना? असं म्हणत होतो पण श्रीमंतांची भेट झाल्याशिवाय जाणार कसा? काय तात्या हसला, इथं परिस्थितीच अशी आहे की महादेव भेटला तर नंदी भेटत नाही आणि नंदी भेटला तर महादेव भेटत नाही. आणि तुमची भानगड अशी कि दोघ भेटल्याशिवाय दर्शन पुरं होत नाही. पोळी कसली घालताय तात्या, काय ते स्पष्ट सांगा. त्या सरशी हेही सांगून टाका, महादेव कोण आणि नंदी कोण? नाही म्हणजे मी म्हणत होतो की माझ म्हणणं समजलं. तात्या तुम्ही दरबारची जुनी आणि जाणती माणसं, कुणाबद्दल कुठं आणि कसं बोलावं याची जाणीव ठेवायला हवी. ही सई जबान एखाद्या वेळी घात करेल, तिला सांभाळा आणि स्वतःला. बर आम्ही चलतो. काय या शास्त्री बुवा. नाना सांगत होते आपण दोन दिवस येऊन जात आहात. खराय श्रीमंत. शास्त्री बुवा स्नान संध्या जप जाप्य आटोपायला वेळ लागतो आणि या गोष्टी मनाजोगत्या झाल्या नाहीत तर साऱ्या दिवसाची प्रसन्नताच नाहीशी होते. असो आपण काय काम काढलं? एक विनंती आहे श्रीमंत. असं वाटायला लागलंय कि उर्वरित आयुष्य गंगे काठी ईश्वर चिंतनात घालवावं,
तेव्हा सेवेतून मुक्तता व्हावी. शास्त्री बुवा, हे काय भलतच? श्रीमंत, स्पष्ट बोलतो, क्षमा असावी. आपण ब्राह्मण आहात. स्नान संध्या, जप तप, वेदाध्ययन हा ब्राह्मण धर्म आपण कसोशीनं पाळता याचं आम्हाला कौतुक वाटतं. पण आपण एक गोष्ट विसरता श्रीमंत, आपण स्वीकारलेला धर्म आहे क्षात्र धर्म. पंतप्रधान म्हणून राज्याची जबाबदारी आपण स्वीकारली आहे. शासन, नियंत्रण, प्रजापालन ही क्षत्रियाची प्रथम कर्तव्य. ती कोणी पार पाडायची श्रीमंत? आपण सतत होम हवन, पूजा अनुष्ठान यात गर्क असता. आमच्या सारख्यांनी सल्ला मसलत करायची ती कुणापाशी? त्यापेक्षा आपण मसलत सोडा, मीही नायासन सोडतो. आपण दोघही गंगा काठी जाऊ आणि ब्राह्मण धर्माची सर्व कर्म यथासांग पार पाडीत उर्वरित आयुष्य काढू. सर्व आयुष्य आनंदमय होईल. शास्त्री बुवा, क्षमा करा श्रीमंत, पण हे निदान मी तरी बोलायलाच हवं होत. मला हे पाहवत नाही श्रीमंत. मानकरी तासन तास तिष्ठत बसतात आणि कारभारी तुळशी पत्र आणि बिल्वपत्र गोळा करत हिंडत असतात. ज्या शनिवार वाड्यात अटकेपार जाण्याच्या बसलती झाल्या, जिथं भाऊसाहेबांनी अब्दालीच्या रक्ताचा पिढा उचलला, जिथं विजयाच्या नौबती झटल्या, त्याच वाड्यात आज रात्रंदिवस होम हवनाचे थूर उठतायत. लढाईत कामी आलेल्यांची मोजदात व्हायची, तिथं आज जपानच्या नोंदी ठेवल्या जात आहेत. क्षमा असावी श्रीमंत, पण थांबू नका शास्त्री बुवा. आपलं बोलणं कठोर आणि कटू असलं तरी ते सत्य आहे. आम्हाला ते ऐकलंच पाहिजे. तसं नाही श्रीमंत, पण राज्यकर्त्यानेच ढिलाई दाखवली तर ते अधिकाऱ्यापर्यंत पोहोचायला वेळ नाही लागत. आपण म्हणतात ते अगदी बरोबर आहे शास्त्री बुवा. आम्ही आपल्याला वचन देतो, यापुढे असा प्रकार घडणार नाही. चला सदरेवर जाऊया. काय सांगता शास्त्री बुवा, 70 शेतकरी आणि ते अशा शेतकामाच्या वेळी? हो श्रीमंत, आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं. एका प्रतिष्ठिताच्या वाड्याच्या कामासाठी 70 शेतकऱ्यांना आणलं गेलं, मारत पिटत बांधून मजूर म्हणून. पण हे अयोग्य शास्त्री बुवा. पण हीच आपल्या राज्याची रीत आहे श्रीमंत. वेठ बिगारीची मुळं आपल्या समाजात खोलवर रुजली गेली आहेत. काही मुठभर धनिक गरिबांना जनावरासारखं वागवतात. ही दुष्ट प्रथा बदलली पाहिजे असं आम्हाला वाटतं. शास्त्री बुवा, आपण अनाठायी भावना विवश होत आहात. आपल्या पूर्वजांनी ही पद्धत काय विनाकारण सुरू केली असेल? पूर्वजांची प्रत्येक गोष्ट शिरोधार्य मानणं ही भावना विवशताच आहे बापू. शास्त्री बुवा, वेट बिगारीचा मनाई हुकूम तात्काळ जारी करा आणि या बाबतीत कोणत्याही विरोधाची तमा बाळगू नका. म्हणजे श्रीमंत, दादासाहेबांच्या वाड्यावरून त्या 70 मजुरांना परत शेतावर पाठवायचं? अलबत्त, न्यायासनासमोर आम्हासह सगळे सारखेच